हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे विशू क्रिएटिव्ह चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला आमच्या गावाकडील शेतात घेऊन जाणार आहे, कारण आज वेळामोश आहे आणि लातूरची वेळामोशा ही एक खासियत आहे, कारण वेळामोशा ही लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर आम्ही देखील वेळामोशेसाठी गावाकडे आलेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत शेतामध्ये. तर बाकी सगळी तयारी झाली, आता शेतात जायचं आणि पूजा करायची आहे. आता इथे शेतात आलेलो आहोत आणि हे बघू शकताय सगळं शेत आहे आणि इथे पूजेची तयारी चालू आहे. तर या सासूबाई आहेत आणि हे सासरे आहेत. तर आता इथे आपल्याला पूजा मांडायची आहे, त्याची तयारी चालू आहे. आणि इकडे विशू आहे. विशू विशू मस्त एन्जॉय करायलेली आहे. आणि आता पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इकडे तुम्ही बघू शकता इथे पूजा झालेली आहे. पावन पलगे तरी अशा प्रकारे इथे पूजा झालेली आहे. आणि आता सगळा स्वयंपाक आम्ही घरून करून आणलेला आहे. सगळ्या प्रकारचा स्वयंपाक हा घरूनच करून न्यायचा आणि पूजा झाल्यानंतर ना मग शेतामध्ये जेवण करायचं असतं. तर आता पूजा झालेली आहे, आता जेवणाची तयारी करायची आहे. अशा प्रकारे पूजा मांडली आहे. याच्यामध्ये आंबील बनवलेली आहे. तर आंबील ही स्पेशल असते, त्यामुळे आंबील ही बनवावीच लागते. आणि आता जेवणं करायची आहेत, तर तुम्हाला मी दाखवते आम्ही जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते. तर इथे तुम्ही पाहू शकताय जेवणामध्ये धपाटे आहेत, गोड चपाती आहे, साधी चपाती, वड्या बनवलेल्या आहेत आणि ही भजीची भाजी आहे. तर ही इथली खासियत असते, भजीची भाजी ही बनवावीच लागते. आणि त्यानंतर दही चटणी आहे, वरण, आमटी, अशा प्रकारे हे सगळं बनवलेलं आहे. आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. बाकी जणांचे जेवणं झाले तर आता मी आणि आई जेवणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता हे शेतातलं वातावरण आहे. जेवण झाल्यानंतर ना खूप काही फिरायचं आहे, ते देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आता जेवणं करायचे आहेत, तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ देखील नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.